स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण भारतात राबवली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरावर, आस्थापनेवर, सरकारी कार्यालयावर तिरंगा लावण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलंय. आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आवारात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंडा वितरण केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट राम रघुवंशी, सभापती अजित नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. झेंड्याचा विक्री केंद्र सुरू केलेलं आहे. तसेच प्रत्येक तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये, सोबतच आपल्या नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये पण आपण हे सुरू करणार आहोत आणि त्यांचे बाकी ठिकाणी पण मार्केट एरिया वगैरेमध्ये पण आपण असं विक्री केंद्र सुरू करणार आहोत. आणि नागरिकांना म्हणजे जर त्यांना हे झेंडे घ्यायचे असेल तर ते कुठल्याही विक्री केंद्र जाऊन किंवा डिस्ट्रिब्युशन सेंटरवर जाऊन ते घेऊ शकतात. वेगळे लहान आणि मोठे सगळे प्रकारचे झेंडे आपल्याकडे म्हणजे आणि सर्वांनी झेंडे घेऊन त्यांच्या घरावर झेंडे लावत आहे. 13 ते 15 ऑगस्ट जे घराबी आहे त्या घराबी प्रत्येक घरी झेंडे ते लागले पाहिजे. त्यामुळे आपण शासनातर्फे महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपण साधारण 3.5 लाख झेंडे लावणार आहोत. यामध्ये सर्व आपले घरं असतील, अंगणवाड्या असतील, प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, सबसेंटर असतील किंवा आपले सर्व शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी 3.5 लाख झेंडे आपण 13 ते 15 या कालावधीमध्ये लावणार आहोत. याची संपूर्ण तयारी झालेली आहे. आज रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांच्या हस्ते आपल्या जिल्ह्याचं जे वितरण केंद्र आणि विक्री केंद्र आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये आपण पूर्ण सर्व एजन्सी निश्चित केलेल्या आहेत. या ठिकाणी IEC मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. घर घर तिरंगाची IEC पूर्ण जिल्ह्यामध्ये केलेली आहे. त्याला डिजिटल आपण व्हॅन केलेले आहेत, ॲज वेल ॲज प्रभात फेऱ्या घेतो आहेत, चित्रकला स्पर्धा घेतो आहेत, निबंध स्पर्धा घेतो आहोत. आणि यामध्ये आपले सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मॅडम असतील किंवा सर्व सभापती, आपले जिल्हा परिषद सदस्य, आपले सर्व HOD, सर्व कर्मचारी, शिक्षक, सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी अत्यंत हिरिरीनी या कार्यक्रमात भाग घेत आहेत. आणि हा आझादी का अमृत महोत्सव निश्चितच 13 ते 15 या कालावधीमध्ये आपण अत्यंत उत्साहाने साजरा करत आहोत, करणार आहोत. तसंच आपली जिल्हा परिषदेची इमारत आहे, या इमारतीला आपण 13 ते 15 या कालावधीमध्ये आपण तिरंगा टाईपचं त्याला रोषणाई करणार आहोत. एकूणच जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागामध्ये हर घर तिरंगा या कार्यक्रमाचं मोठं कौतुक आहे, मोठी अपुर्वाई आहे. आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत हा कार्यक्रम निश्चितच चांगला साजरा होईल. याचं काही ठिकाणी आपण ड्रोन शूटिंग पण घेणार आहोत. ड्रोन शूटिंगमुळे आपल्याला कळेल की बाबा किती ठिकाणी खरंच झेंडे लागलेले आहेत. एक पथदर्शी प्रोजेक्ट म्हणून काही ठिकाणी आपण करणार आहोत. सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि एकही घर तिरंग्याविना राहणार नाही, एकही घर झेंड्याविना राहणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी, एवढंच नम्र आवाहन मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. वीरेन राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.